नमस्कार, मी सुधा सुमन, न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडी येथील। पंचायत समिती आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे साहेब यांनी कोरोना पार्श्वभूमीवर टावरेवाडी ग्रामपंचायतला दिली अचानक भेट। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलंय, त्यामुळे गावाकडील ठिकाणी मात करण्यासाठी अनेक विविध प्रकारच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आंबेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे साहेब यांनी टावरेवाडी ग्रामपंचायतला भेट दिली आणि कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना टावरेवाडी ग्रामपंचायतने केलेल्या आहेत याची पाहणी केली आणि केलेल्या उपाययोजनांचे कौतुकही केलं। टावरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच उत्तम टावरे यांनी सांगितलं की गावामध्ये सॅनिटायझर आणि मास्क वाटपही करण्यात आलं आणि गरजू लोकांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप देखील करण्यात आलं आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे असंही त्यांनी सांगितलं। यावेळी ग्रामसेविका ज्योती मोरडे, उपसरपंच भरत टावरे, ग्रामपंचायत सदस्य महेश टावरे, ग्रामपंचायत सदस्य सानिका टावरे, पोलीस पाटील नितीन टावरे आणि ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र हिंगे इत्यादी उपस्थित होते। याचा आढावा घेतलाय आमचे आंबेगावचे प्रतिनिधी गौरव गावडे यांनी।